आजी सिनेमाला वगैरे जायला मला जमणार नाही. अरे पण जा की हल्ली तुम्ही दोघे कुठेच गेला नाही आहात. हो आणि उगाच तिकीट फुकट जाते. तुम्ही दोघे जा ना, तुम्ही आणि पाच. असं काय बोलतेस, मी तुमच्या दोघांसाठी प्लॅन केला होता हा. अगं तनुश्री, पण ती एवढं सांगते तर तू फोर्स का करतेस तिला. तुम्ही दोघं जा ना, तू आणि पार. तुमचं काय म्हणणं मिस्टर पार, आपण दोघं जायचं मुव्हीला? मी आधीही सांगितलंय आणि आताही सांगतोय, मला खरंच खूप काम आहे, मला नाही जमणार. नाही मी समजू शकते, मधुराशिवाय तुम्ही कुठेही जाणार नाही. नाही नाही तसं काही नाही, म्हणजे मला खरंच खूप काम आहे. आणि मी खरं सांगू का, ही सिनेमाची तिकीटं कॅन्सल होऊ शकतात, तुम्ही प्लीज ती कॅन्सल करा, आय रिक्वेस्ट. मी काय म्हणते, त्यापेक्षा तुम्ही तिघ जण जा ना. अरे हा, दॅट इज अ गुड आयडिया, तसं करता येईल ना. पण माझ्याकडे फक्त दोनच तिकीट आहेत, मग त्यात काय, त्याच्या जवळपासची एखादी तिकीट काढा ना. हा पण मधुरा यायला तयार नाहीये ना. अगं मधुरा जा ना, तुलाही बरं वाटेल. नाही इट्स ओके मामा, तिला यायचं नसेल तर उगाच फोर्स नको ना, मी तिकीट्स फाडून टाक. अगं काय वेडी आहेस का तनुश्री तू, आता ती सांगतेय ना तर जा ना तुम्ही दोघं, काय बिघडणार आहे. अरे इट्स ओके, आम्ही दोघं गेलो तर मधुराला नाही आवडणार आणि ते बरोबर आहे. आजी तुम्ही का नाही आहात आमच्या बरोबर? हो चालेल की. ग्रेट, मी आत्ताच धनाजीला फोन करते. हॅलो धनाजी, हा आपण जी मूवीची तिकीट्स काढली आहेत J11 आणि 12, त्याच्या आजूबाजूचं अजून एक तिकीट काढून ठेवा.